मुंबईमध्ये बीकेसी केंद्राबाहेर लसीकरणासाठी गर्दी झाली आहे, पण साठाच संपलाय आणि त्यामुळे आता लसीकरण थांबवण्यात आलंय. आधी सलग 2 दिवस मुंबईतल्या 31 खासगी लसीकरण केंद्रांवरचं लसीकरण बंद आहे, साठा संपलेला आहे आणि त्यामुळे या केंद्रांवर सध्या लसीकरण थांबलंय. काही दिवसांपूर्वी अशी स्थिती उद्भवली होती आणि त्यामुळे बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी आलेले नागरिक संतापले होते. आज सुद्धा या ठिकाणी अशीच गर्दी आहे. जो हमारे पास 350-400 डोज अवेलेबल थे कोविशील्ड से, वो हम दे चुके हैं. और दूसरे जो भी हमको कोटा देना है उसकी राह देख रहे हैं. कोवैक्सीन सेकेंड डोज के लिए अवेलेबल है, 2000 के आसपास डोज कोवैक्सीन के लिए हम चालू कर रहे हैं. मैं सेकेंड डोज के लिए यहाँ आया था, मुझे कल ही उसका नाम इंटीमेट आया, तो उसके लिए हम लोग 4 लोग यहाँ पर आए. और यहाँ आने के बाद मालूम पड़ा कोवैक्सीन का सेकेंड डोज उनको मिल रहा है, कोविशील्ड वालों को नहीं मिल रहा है, तो अभी हम लोग उसी का वेट कर रहे हैं. मैं गोरेगांव वेस्ट से आ रहा हूँ, वहाँ पे फर्स्ट आई चेक टू इट नेस्को, देयर एटलीस्ट हियर सम पीपल आर अवेलेबल, देयर यू कैन नॉट सी एनीबॉडी. किसी से कोई इंटीमेशन नहीं है, कुछ नहीं है, वी आर जस्ट रनिंग हेल्टर स्केल्टर. आई भवानीचा गजर म्हणजे मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. 31 खासगी लसीकरण केंद्र बंद आहेत. सोमवारी फक्त 35,309 नागरिकांचं लसीकरण झालं, त्यातल्या 10,000 जणांचं दुसऱ्या डोससह लसीकरण पूर्ण झालंय. तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणात साठा कमी पडल्यामुळे वेग मंदावला. मुंबईत सध्या 129 केंद्र आहेत, पालिकेची 39, राज्य आणि केंद्राची 17 आणि खासगी 73 केंद्र आहेत. मुंबईत 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास सोसायटी मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जाणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून सोसायटीच्या समोर बॅनर लावले जाणार आहेत. सोसायटीतून ये जा करणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 10,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हे आदेश जारी केले. या दुसऱ्या लाटेत पोलिसांना सुद्धा मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. मुंबईमध्ये 24 तासात 35 पोलिसांना लागण झाली आहे. 35 अधिकारी आणि अंमलदार यात बाधित झालेत. गेल्या वर्षी मार्चपासून आत्तापर्यंत मुंबई पोलीस दलातले 8,655 अधिकारी आणि अंमलदार बाधित झाले आहेत, त्यापैकी 102 जणांचा मृत्यू झाला. राज्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांची परवड होती. ऑक्सिजनच्या पोर्टेबल बाटल्या खरेदीकडे त्यामुळे लोकांचा कल वाढलाय. कोरोना रुग्णांसाठीच नव्हे तर पुढे मागे कोरोना झाल्यास घरातल्या व्यक्तींना ऑक्सिजन अभावी त्रास होऊ नये म्हणून सुद्धा अनेक जण या पोर्टेबल ऑक्सिजन कॅन खरेदी करतात. गेल्या काही दिवसांमध्ये औषधांच्या दुकानांमध्ये सुद्धा ऑक्सिजन बाबत मागणी वाढल्याचं दुकानदार म्हणतात. सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली. दिवसाला 1400 पटीत रुग्ण वाढत आहेत, तर दिवसाला 30 ते 35 जणांना जीव गमवावा लागतोय. खंडाळा तालुक्यातल्या प्रशासनाचा गलथान कारभार युवक काँग्रेसनं चव्हाट्यावर आणलाय. तब्बल 54 ऑक्सिजन बेडची सुविधा असलेलं सेंटर केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडून आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे